आणि काही जर्नल एंट्रीज आपण कालच्या प्रॉब्लेम मध्ये केलेल्या होत्या, स्टार्टेड बिझनेस विथ 1 लाख त्याची केली होती, त्यानंतर मग परचेस गुडची एंट्री झालेली होती आपली, परचेस मशिनरीची एंट्री झालेली होती, सोल्ड गुड्स एंट्री आपण केलेली होती, सोल्ड गुड्स टू रामन, माझ्या मते इथून इथपर्यंत आपलं आलेलं होतं, रामनपर्यंत नाही, रामन पण झालेली होती, झाली होती ना? बघा सांगा कुठपर्यंत आलो होतो आपण? 1 जुलै, एक जून, एक एक जून जून ची का चालू होती, किती? परचेज 1 जून ची 1 जून, चालू होती. 1 जून, बरं, 1 जून, 1 जून 15 ची आपली एंट्री आपण बघतो. एक जून 15 परचेस गुड्स फॉर कॅश ₹25,000, 25,000 माल आपण काय केला, कॅश मध्ये परचेस केला, माल परचेस झाला. मग आता आपल्याला जर्नलायझेशन करायचे, तर आपल्या स्टेप्स आपल्या ठरलेल्या आहेत, 3 स्टेप आपल्याला वापरायच्या आहे. पहिली स्टेप आहे दिलेल्या ट्रान्झॅक्शनमधून अकाउंट शोधणं, बरं. मग शोधू आता आपण पहिल्या दिलेल्या ट्रान्झॅक्शनमधून 2 अकाउंट, परचेस गुड्स फॉर कॅश, याच्यामधून एक पहिलं अकाउंट येणारे गुड्स म्हणजेच परचेस गुड्स, आणि दुसरं येणारे कॅश. कॅशमध्ये आपण माल परचेस केलेला आहे म्हणून कॅश हे एक अकाउंट आपलं येणार आहे, बरं. हे 2 अकाउंट आल्यानंतर दुसरी स्टेप आहे आपली, शोधलेल्या अकाउंटचे क्लासिफिकेशन करायचं, पर्सनल, रियल, नॉमिनल. मग गुड्स आणि कॅश हे दोन्ही अकाउंट आपले ॲसेट आहे, दोन्ही आपली काय ॲसेट, करंट ॲसेट आहे, आणि करंट ॲसेट असल्यामुळे दोन्ही आपल्या काय असणार आहे, रिअल ह्या प्रकारामध्ये येणार आहे. बघा परचेस गुड्स पण काय असणार आहे, रिअल अकाउंट, आणि कॅश पण आपली रिअलमध्ये. आणि मग रिअलचा नियम आपल्याला सांगतो, डेबिट आणि क्रेडिट लावून, नियम लावून आपल्याला डेबिट आणि क्रेडिट ठरवायचे. तर त्याचा नियम आहे, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या, ह्या दोन्ही ॲसेट आहे. याच्यामध्ये एक ॲसेट आपल्याकडे येणार आहे, एक आपल्याकडून जाणार आहे. आपण माल परचेस करतोय म्हटल्यावर गुड्स आपल्याकडे येणार आहे आणि कॅश आपल्याकडून जाणार आहे, म्हणून गुड्स येणार म्हणून गुड्सला काय देणार आपण, डेबिट देणार, परचेस गुड्सला डेबिट येणार, आणि कॅश आपल्याकडून त्याच्या बदल्यात जाणार आहे म्हणून कॅशला काय दिलं जाणार, क्रेडिट दिलं जाणार. बघ आता डेबिट आणि क्रेडिट आपण ठरवलं, आता आपल्याला एंट्री करायची. एंट्री करताना आपण बघितलं होतं पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये सुरुवातीला ज्या अकाउंटला डेबिट आहे त्या अकाउंटचं नाव लिहायचं, परचेस गुड्स, बघा लिहू आता आपण इथं पर्टिक्युलर्समध्ये परचेस गुड्स अकाउंट डेबिट, आणि डेबिट कॉलममध्ये 25,000 रुपये अमाऊंट आपल्याला घ्यायची, 25,000. त्याच्यानंतर टू कॅश अकाउंट 25,000, त्याच्या खाली आपण ज्याला क्रेडिट आहे ते अकाउंट खाली घ्यायचं, आणि त्या अकाउंट खाली घेतल्यानंतर थोडासा स्पेस सोडून टू शब्द आपल्याला सुरुवातीला लिहायचा आहे, आणि टू शब्द लिहून त्या अकाउंटचं नाव कॅश अकाउंट 25,000, क्रेडिट साईडला अमाऊंट लिहायची 25,000, बरं. आणि थोडक्यात नॅरेशन आपल्याला लिहायचे, बीइंग कॅश परचेसेस किंवा मग परचेस गुड्स ऑन कॅश, या दोन्हीपैकी ट्रान्झॅक्शन हे नॅरेशन हे तुम्ही तुमच्या मनाने काय पण देऊ शकता. नॅरेशन हे कमीत कमी शब्दात पूर्ण ट्रान्झॅक्शन बद्दलची माहिती सांगणारं असावं, बरं. तुम्ही नुसतं कॅश परचेसेस म्हटलं तरी चालेल, किंवा मग परचेस गुड्स ऑन कॅश असं म्हटलं तरी चालेल. घ्या लिहून मग ही एंट्री, 1 जूनची एंट्री. ठीक आहे, त्यानंतर पुढची एंट्री आपण बघू, 2 जून, रिसिव्ड फ्रॉम रामन ₹10,000 ऑन अकाउंट. बघ या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे आपल्याला मिळाले कोणाकडून, मिळाले रामन कडून. काय मिळाले रामन कडून, तर रामनला आपण माल विकला होता, आणि पुढे एक शब्द येतो म्हणजे ऑन अकाउंट. ऑन अकाउंट याचा अर्थ त्याला जेवढा माल विकला होता त्यापैकी 10,000 मिळाले, म्हणजे पूर्ण नाही मिळाले, ऑन अकाउंट याचा अर्थ अजून येणं बाकी आहे, त्याच्याकडे बाकी. मग नक्की कितीचा माल विकला होता बघू आपण. बघा रामनला कितीचा माल विकला होता, त्या एंट्रीवर मी जातोय.
बघा 31 तारखेला सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू रामन रुपीज 25,000, याच्या अगोदरचीच आपण 31 मे ची एंट्री आहे ना 25,000, त्यापैकी आपल्याला 10,000 रुपये मिळत आहे. त्यापैकी किती मिळत आहे? 10,000. बघा 2 जूनला रिसिप्ट फ्रॉम रामन रुपीज 10,000, 10,000 आपल्याला मिळत. मग पुन्हा आपल्या स्टेप्स मधून आपल्याला जायचं आहे. 3 स्टेप्स आपल्याला वापरायचे आहे. पहिली स्टेप म्हणजे दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट आपल्याला शोधायचे. आपल्याला पैसे मिळत आहे कोणाकडून? मिळत आहे रामन कडून मिळत आहे. म्हणून पहिला अकाउंट रामन अकाउंट. कॅश मिळते 10,000 रुपये, पहिलं 10,000 कॅश आणि दुसरं रामन अकाउंट. दुसरं कोणतं असणार आहे? रामन अकाउंट. आता या दोन्हींचं पुढच्या स्टेपनुसार क्लासिफिकेशन करायचे. पर्सनल नॉमिनल कॅश अकाउंट हे रिअल मध्ये येणार आणि रामन अकाउंट येणार आहे पर्सनल. ठीक आहे, दोन्हींचं क्लासिफिकेशन झालं. नंतर स्टेप आहे डेबिट क्रेडिटच्या नियमांचा वापर करायचा आणि वापर करून डेबिट क्रेडिट आपल्याला ठरवायचं. रिअल अकाउंटचा पहिला नियम सांगतोय आपल्याला का जे येईल त्याला डेबिट, जे जाईल त्याला क्रेडिट. त्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश आपल्याकडे येते का जाते? मिळते म्हणजे येते. येते म्हटल्यावर काही आलं डेबिट द्या, या नियमानुसार आपल्याला इथं कॅशला काय द्यायचे? बघा कॅशला डेबिट आलं आणि राहिलं रामन. रामन इथं म्हटलंय पर्सनल मध्ये पर्स कोणाकडून काही घ्यायचं, कोणाला काही द्यायचे? क्रेडिट द्या. या ठिकाणी त्याचं देणं कमी होतंय म्हणून त्याला क्रेडिट दिलं जाईल. रामनला काय होणार आहे? क्रेडिट. बघा आलं डेबिट क्रेडिट डेबिट आलं. आता एंट्री मी करतोय. एंट्री डेबिट कोणाला आहे? तर रामनला डेबिट आहे. रामन कॅशला डेबिट आहे. कॅश अकाउंट डेबिट 10,000, कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू रामन अकाउंट, रामन अकाउंट 10,000. कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट, कॅश रिसिव्ड ऑन अकाउंट. ऑन अकाउंट या शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊ नका. बँकेच्या खात्यात पैसे येत नाहीये, ते त्याच्या खात्यापैकी काही रक्कम आपल्याला मिळते. ऑन अकाउंटचा अर्थ वेगळा आहे इथं. ठीक आहे, अशी ही आपली दोनची पण एंट्री पूर्ण झालेली आहे. सर्वांनी त्यांच्या आपल्या आपल्या वर्कबुक मध्ये लिहिलेलीच असेल. तिकडे आपण जाऊ. 1 जुलै पेड म्युन्सिपल टॅक्स रुपीज 3,000. 3,000 रुपये म्युन्सिपल टॅक्स पेड केलाय. म्युन्सिपल टॅक्स हा आपला खर्च आहे. बरोबर, खर्च आपण पेड करतोय. पुन्हा आता आपल्याला 3 स्टेप मधून जायचं आहे. पहिली स्टेप दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे. म्युन्सिपल टॅक्स हा आपला एक खर्च आहे आणि त्या खर्चाचं 1 अकाउंट आपल्याकडे येणार आहे. पहिला अकाउंट किंवा कॅश येणार. बरोबर ना? 3,000 रुपये कॅश जाते. कॅश हे 1 अकाउंट आणि म्युन्सिपल टॅक्स हे 2 अकाउंट आपल्याकडे. बघ मग आता दोन्हीला आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. कॅश ही आपली रिअल मध्ये जाते. 2 अकाउंट पैकी क्लासिफिकेशन कॅश कशात जाईल? रिअल मध्ये. म्युन्सिपल टॅक्स हा खर्च आहे. खर्चाचा अकाउंट हे नॉमिनल. रिअल अकाउंट सांगत जे आलं त्याला डेबिट, जे गेलं त्याला क्रेडिट. या ठिकाणी आपल्याकडून कॅश आपल्याकडून जाते, पेड करतोय आपण. म्हणून कॅशला काय असणार? क्रेडिट असणार आहे. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या नियमानुसार कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला क्रेडिट. आणि म्युन्सिपल टॅक्स खर्च झाला म्हणून नॉमिनल अकाउंट. खर्च झाला किंवा नुकसान झाले तर डेबिट द्या. खर्च झाला किंवा नुकसान झाले तर डेबिट द्या, फायदा झाला तर क्रेडिट द्या. बरोबर, इथं खर्च होतोय, खर्च होतोय म्हणून खर्चाला आपण काय देणार? डेबिट देणार. ठीक आहे, झालं. म्युन्सिपल टॅक्सला डेबिट आणि कॅशला क्रेडिट आपल्याकडे आलेला आहे. आता आपण एंट्री कडे जाऊ. पर्टिक्युलर्स मध्ये एंट्री करू आपण. पहिला डेबिट आहे म्युन्सिपल टॅक्सला म्हणून म्युन्सिपल टॅक्स अकाउंट डेबिट. म्युन्सिपल टॅक्स अकाउंट डेबिट 3,000 टू
कैश अकाउंट कैश जाते म्हणून कैशला क्रेडिट 3000. बीइंग म्युनिसिपल टैक्स पेड, बीइंग म्युनिसिपल टैक्स पेड, बीइंग म्युनिसिपल टैक्स पेड. त्यानंतर पुढे बघू पुढची एंट्री आपल्याकडे. दोन जुलै जुलैची पुढची एंट्री आहे. पेड ऍडव्हर्टाइजमेंट रुपीज 2000, 2000 रुपये ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून पेड केले. ऍडव्हर्टाइजमेंट हा पण आपला खर्च आहे, म्हणून हे एक आपल्याला अकाउंट येईल आणि दुसरं येणार आहे कॅश. साहजिक दोन अकाउंट जे येणार आहे ते तरी आपण प्रोसिजर बघू. पहिले दोन अकाउंट शोधायचं. पहिलं असलं आलं आपल्याकडे कॅश येतंय, 2000 रुपये आपण पेड करतोय म्हणून कॅश अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं आहे ऍडव्हर्टाइजमेंट हा खर्च आहे, खर्चाचा अकाउंट झाला. हे दोन अकाउंट आल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये सांगितलं क्लासिफिकेशन का. मग क्लासिफिकेशन करायचं, कॅश ही आपली रिअल मध्ये जाईल, कॅश ही आपली ऍसेट आहे म्हणून कॅशला रिअल, आणि ऍडव्हर्टाइजमेंट आपला काय खर्च आहे म्हणून खर्चाला काय येणार तर नॉमिनल अकाउंट येणार, खर्चाला नॉमिनल अकाउंट. ठीक आहे, परत तिसरी स्टेप आहे आपल्याकडे दिलेल्या अकाउंटच्या प्रकारानुसार डेबिट क्रेडिटचा वापर करून अकाउंटला डेबिट किंवा क्रेडिट ठरवा. मग रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. कॅश आपल्याकडून इथून जाते, ऍडव्हर्टाइजमेंट साठी आपण कॅश पेड करतोय म्हणून कॅशला काय असणार आहे क्रेडिट असणार आहे. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. आणि नॉमिनल अकाउंट सांगतं का खर्च झाला किंवा फायदा झाला, नुकसान झालं तर डेबिट द्या आणि फायदा झाला तर क्रेडिट द्या. इथं आपला खर्च होतोय म्हणून खर्चाला आपण काय देणार डेबिट देणार. आलं बघा खर्चाला डेबिट, डेबिट आणि क्रेडिट ठरलं आपलं. ठरल्यानंतर आता एंट्री करू. ऍडव्हर्टाइजमेंटला डेबिट आहे, पर्टिक्युलर कॉलम मध्ये लिहायचंय ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2000, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट 2000 टू कॅश अकाउंट 2000, टू कॅश अकाउंट 2000, बीइंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड, बीइंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड. बीइंग ऍडव्हर्टाइजमेंट पेड एंट्री करता करता सर्वांनी लिहून पण घ्यायची आपल्या आपल्या वर्कबुक मध्ये. हीच एंट्री, ह्याच एंट्री आपल्याला टॅली मध्ये पण टाकायच्या आहे. हा प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण टॅली मध्ये कशा टाकायच्या एंट्रीज, अकाउंट कसे क्रिएट करायचे याचं पण प्रॅक्टिकल बघणार आहोत. जरी तुम्हाला प्रॅक्टिकल करायला सध्या मिळणार नाहीये तरी पण आपण ते बघू काय बॅलन्सेस कसे काढायचे, काय होईल याचे प्रॅक्टिकल बघू. आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रॅक्टिकल सुरू होईल त्यावेळेस पुन्हा तुमचं ते घेतलं जाईल, तो काय भाग. चला पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री 31 जुलै. सोल्ड गुड्स फॉर कॅश रुपीज 18,000, 18,000 माल कॅश मध्ये विकला. बरोबर, 18,000 माल कॅश मध्ये विकला. मग आता आपल्याला आपल्या स्टेप मधून जायचं. पहिली स्टेप ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट शोधायचे. माल विकला म्हणून माल गुड्स हे एक अकाउंट आणि कॅश मध्ये विकला म्हणून कॅश हे दुसरं अकाउंट. असे आपल्याकडे येणार आहे कॅश अकाउंट आणि गुड्स अकाउंट. सोल्ड गुड्स थोडक्यात. दुसरी स्टेप असणार आहे शोधलेल्या अकाउंटला क्लासिफिकेशन करा. करू क्लासिफिकेशन. दोन्ही आपल्या ऍसेट आहे म्हणून ऍसेटचं अकाउंट असतं रिअल, म्हणून दोन्हीला काय अकाउंट प्रकार येईल रिअल हा प्रकार येईल. इथं चुकलंय बघा, तर हे रिअल आहे इथं, हे लक्षात घ्या. दोन्हींना पण रिअल आहे.
रियल अकाउंटच्या नियमानुसार आपल्याला डेबिट क्रेडिट ठरवायचे. या ठिकाणी आपल्याकडे दोन्ही रियल अकाउंट असल्यामुळे एक आपल्याकडे येणार आहे ते एक आपल्याकडून जाणार आहे. बरं, म्हणून रिअल अकाउंटचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या ठिकाणी सेल्स होतोय, माल इथून जातोय म्हटल्यावर मालाला क्रेडिट येणार आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट येणार. म्हणून कॅशला डेबिट आणि गुड्सला काय येणार तर क्रेडिट येणार. बघा, गुड्सला क्रेडिट येणार. ठीक आहे, आता डेबिट क्रेडिट ठरलं. मग आता एंट्री करू पर्टिक्युलर्स मध्ये. डेबिट साइडला पर्टिक्युलर्स मध्ये लिहा कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट 18,000, कॅश अकाउंट डेबिट 18,000 टू सोल्ड गुड्स अकाउंट, टू सोल्ड गुड्स अकाउंट 18,000 बीइंग कॅश सेल्स, कॅश मध्ये विक्री केली थोडक्यात कॅश सेल्स, बीइंग कॅश सेल्स. Being cash sales. चालो जाऊ पुढच्या एंट्री कडे. पुढची एंट्री आपल्या पुढे 1 ऑगस्ट 2015 ची. सोल्ड गुड्स टू विनायक रुपीज 19,500. 19,500 चा विनायकला माल काय केला, विकलेला आहे. माल विकला, मग आता आपण आपल्या आपल्या प्रोसिजर मधून पुन्हा जाऊ. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट शोधणे, माल विकला म्हणून माल हे गुड्स एक अकाउंट असेल आणि दुसरं विनायक, विनायकला विकला म्हणून विनायक. दोन अकाउंट, पहिले विनायक येईल आणि दुसरं गुड्स. बरोबर, आता विनायक आणि गुड्स हे दोन अकाउंट आल्यानंतर पुढचं स्टेप आहे आपली, ती म्हणजे दोन्ही अकाउंटचं क्लासिफिकेशन करणं. याच्यामध्ये पहिलं आपण विनायक घेतलंय तर विनायकला आपण क्लासिफाय करणार, विनायक व्यक्ती संस्थेच्या नावाने असल्यामुळे पर्सनल, आणि सोल्ड गुड्स, गुड्स ही आपली ऍसेट आहे म्हणून ऍसेट अकाउंट असतं रिअल म्हणून. ठीक आहे, आता पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार आपण, पर्सनल अकाउंटचा नियम काय सांगतो, का कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, कोणाला काही द्यायचंय क्रेडिट द्या. कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, कोणाला काही द्यायचंय क्रेडिट. या ठिकाणी माल आपण विनायकला विकतोय, विनायक कडून आपल्याला भविष्यात पैसे घ्यायचे आहे, पैसे घ्यायचे म्हणून विनायकला आपल्याला इथं डेबिट द्यावं लागेल. कोणाकडून काही घ्यायचंय डेबिट द्या, असं पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो. रिअल अकाउंटचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या ठिकाणी माल ज्यावेळेस विकल्या जातो त्यावेळेस माल आपल्याकडून जातो, माल जातो म्हणून काही गेलं तर क्रेडिट द्या, म्हणजेच मालाला आपल्याला क्रेडिट द्यावं लागेल. झालं, डेबिट क्रेडिट आपलं ठरलेलं इथं. ठरल्यानंतर आता एंट्री कडे जाऊ आपण. पर्टिक्युलर्स कॉलम मध्ये डेबिट आहे विनायकला म्हणून विनायक अकाउंट डेबिट, विनायक अकाउंट डेबिट 19,500, विनायक अकाउंट डेबिट 19,500 टू सोल्ड गुड्स 19,500, टू सोल्ड गुड्स 19,500 बिंग क्रेडिट सेल, बिंग क्रेडिट सेल थोडक्यात आपल्याला नाही, किंवा मग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट, बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट, किंवा मग क्रेडिट सेल्स असं नॅरेशन आपण लिहितोय. लिहिली सर्वांनी एंट्री, जाऊ आता पुढे जातोय आपण. पुढची एंट्री आहे 2 ऑगस्ट, पेड टू पुना स्टोअर्स रुपीज 25,000 ऑन अकाउंट. बघा, पुन्हा स्टोअर्सला आपण 25,000 पेड करतोय आणि त्याच्यात पुढे म्हटलंय ऑन अकाउंट. ऑन अकाउंटचा पुन्हा एकदा मी अर्थ सांगतो की ऑन अकाउंट म्हणजे त्याला जेवढं देणं बाकी होतं त्यापैकी 25 दिले, म्हणजे पूर्ण दिले नाही असं त्याचा अर्थ होतो. मग किती होतं देणं बाकी, ती एंट्री बघू. तुम्ही वर्कबुक मध्ये सहज इझिली बघू शकतात. मी आता 40,000 आणतोय बघा. पर 2 एप्रिल एंट्री, परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम पुणा स्टोअर रुपीज 40,000 2 एप्रिल. बरं, 40 पैकी 25 दिले म्हणजे 15 देणं बाकी आहे. बरं, आता पुन्हा आपल्या आपल्या एंट्रीकडे मी येतोय 2 ऑगस्टच्या. आलो, पेड टू पुणा स्टोअर रुपीज 25,000. आता आपल्याला आपल्या स्टेप्स मधून जायचंय. 3 स्टेप आपल्या ठरलेल्या दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून पहिले 2 अकाउंट शोधायचे.
आपण पैसे पेड करतोय कोणाला करतोय पुन्हा स्टोअर्सला आणि पैसे पेड करतोय म्हणून कॅश एक अकाउंट येईल आणि दुसरा अकाउंट असेल पुन्हा स्टोअर्स बस कॅश कॅश पेड करतोय आणि दुसरं पुन्हा स्टोअर्स झाले दोन्ही अकाउंट शोधले दोन्ही अकाउंट शोधल्यानंतर दोन्हींना आपल्याला क्लासिफिकेशन करायचं कॅश ही आपली ऍसेट आहे म्हणून कॅशच्या पुढे आपण ऍसेट लिहितोय रिअल रिअल अकाउंट अकाउंट हे रिअल अकाउंट आणि गुड्स ही पण आपली ऍसेट आहे आपलं इथं गुड्स नाही पुन्हा स्टोअर्स ते चुकलंय पुन्हा स्टोअर्स काय पर्सनल आहे म्हणून पर्सनल आपल्याला लिहायचंय तुम्ही लक्षात घ्या आता बघा आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट पुन्हा म्हणजे एकदा सांगतोय तुम्हाला की तुम्हाला जरी मी पुन्हा पुन्हा हे नियम वाचून दाखवतोय पुन्हा पुन्हा हॅमर करतोय ऑटोमॅटिक पाठ व्हावे हा त्याच्या मागचा उद्देश तरी तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर सगळ्यात सोपा नियम जो आहे तो म्हणजे रिअल अकाउंटचा काही आलं डेबिट द्या काही गेलं क्रेडिट द्या बरोबर आहे का नाही सगळ्यात सोपा रिअल अकाउंट समजा एखाद्याला जर नाहीच नियम लक्षातच नाही राहते एकच रूल पाठ करा रिअल अकाउंटचा काही आलं डेबिट द्या काही गेलं क्रेडिट द्या आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन आतापर्यंत बघितलेल्या प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये रिअल अकाउंट हे आलेलंच आहे जवळपास म्हणजे 90% अकाउंट मध्ये रिअल अकाउंट पैकी एक अकाउंट असतच रिअल रिअलच एक अकाउंट असतं कॅश असतं गुड्स असतो एखादी ऍसेट असते काहीतरी असत किंवा दोन्ही असतात बरोबर मग त्यात फक्त बघायचंय की ऍसेट आपल्याकडे येते का जाते एवढं बघायचं आता इथे पेड होते म्हटल्यावर आपल्याकडून जाते जाते म्हटल्यावर क्रेडिट मग राहिलं दुसरं अकाउंट त्याला डेबिट असं तर होत नाही दोन्हीला डेबिट येणार बरोबर आहे का नाही म्हणून एक जरी तुम्ही ठरवलं मग आता आपण एक इथून पुढे एक अकाउंट फक्त रिअल अकाउंटचा नियम त्याला लावायचा आणि आपण ठरवायचं डेबिट त्याचं डेबिट का क्रेडिट ठरवायचं राहिलेल्याला उरलेलं डेबिट किंवा क्रेडिट ठीक आहे बघा मग आता रिअलचा नियम काही आलं डेबिट द्या काही गेलं क्रेडिट द्या या नियमानुसार आपल्याकडून कॅश जाते पेड म्हटलंय जाते म्हटल्यावर कॅशला काय येणार आहे क्रेडिट येणार बरोबर आणि साहजिक पुन्हा स्टोअर्सला काय असणार आहे डेबिट येणार स्टोअर्सला काय डेबिट येणार आता इथं आपलं थोडस वेगळं अकाउंट आलेलं आहे याच्यामध्ये समजून घ्या ते फक्त आता पुन्हा स्टोअर्सला काय डेबिट आणि कॅशला काय क्रेडिट म्हणून आता पर्टिक्युलर कॉलम मध्ये आपण एंट्री करू पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट 25,000 पुन्हा स्टोअर्स अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट 25,000 क्रेडिट 25,000 बिंग कॅश पेड ऑन अकाउंट बिंग कॅश पेड ऑन अकाउंट असं आपलं नॅरेशन आलं ठीक आहे पुढच्या एंट्री कडे जाऊ लिहिली असेल सर्वांनी एंट्री असं गृहित धरतो पुढच्या एंट्री कडे जाऊ आपण 31 ऑगस्ट पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2,500 2,500 इन्शुरन्स प्रीमियम पेड केला इन्शुरन्स प्रीमियम मग कशाचा असतो इन्शुरन्स प्रीमियम बिझनेस म्हटलं काय इन्शुरन्स प्रीमियम त्या बिझनेसशी रिलेटेड असतो काही मालाचा काढलेला असेल काही ठिकाणी त्या फायरचा काढलेला असू शकतो काही ठिकाणी मशिनरीचा काढलेला असू शकतो त्याच किंवा काम करणाऱ्या एम्प्लॉईचा पण काढलेला असू शकतो आपल्याकडे त्यांना काही इजा झाली तर त्या इजा झाली तर त्याच भरपाई त्यांना मिळावी यासाठी पण इन्शुरन्स काढला जातो तर त्याचा तो आपला काय एक प्रकारचा खर्च आहे मग पुन्हा आपण त्या 3 स्टेप मधून जाऊ हा खर्च इन्शुरन्स प्रीमियम हा आपला खर्च आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याकडून कॅश जाते असे 2 अकाउंट आपल्याकडे येत आहे एक येते कॅश आणि दुसरं असतंय इन्शुरन्स प्रीमियम दोन अकाउंट पहिलं कॅश मी ₹2,500 इथं हायलाईट करतोय का तर ती कॅश आपल्याकडून जाईल या ट्रान्झॅक्शन मध्ये काय कॅश हाईड आहे स्पष्ट म्हटलेलं नाही असे बरेच ट्रान्झॅक्शन तुमच्याकडे आता तिथं आपण कॅश हे गृहित धरून ते एक अकाउंट घ्यायचं दुसरं आहे इन्शुरन्स प्रीमियम दोन्हींचं क्लासिफिकेशन करायचंय क्लासिफिकेशन करण्यासाठी दुसरी स्टेप आहे क्लासिफिकेशन करा कॅशला रिअल हा प्रकार येईल ती आपली ऍसेट आहे इन्शुरन्स प्रीमियम आपला खर्च आहे
आणि खर्च असल्यामुळे त्याला नॉमिनल हा प्रकार इथे येणार. मग मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला एकच नियम लावायचा. कोणाचा लावायचा? रियलचा. डेबिट किंवा क्रेडिट शोधायचं, राहिलेला उरलेलं डेबिट किंवा क्रेडिट आपण देणार. मग आपण बघू पहिला नियम काय आपला. तर रियलचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम आपण पेड करतो म्हटल्यावर आपल्याकडून कॅश जाते, म्हणून कॅश जाते, कॅशला क्रेडिट. राहिला इन्शुरन्स प्रीमियम, साहजिक इन्शुरन्स प्रीमियमला डेबिट येणार आहे. पण आपण नॉमिनलचा नियम बघू. नॉमिनल सांगतो का खर्च झाला तर डेबिट द्या. इन्शुरन्स प्रीमियम हा खर्च आहे म्हणून खर्चाला आपण डेबिट देतोय. ठीक आहे, निघालं डेबिट आणि क्रेडिट आलं. आता आपण जाऊ आपल्या एंट्रीकडे. एंट्री करू इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट पंचवीसशे. बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड. बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड. झालं तर ही एंट्री आपली पूर्ण झाली. इथं पुढची एंट्री 1 सप्टेंबरची. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹4000. 4000 रुपयाचा माल कॅश मध्ये विकला. माल गेला मालाला क्रेडिट आणि कॅशला डेबिट. दोन्ही रिअल आहे तरी पण आपण स्टेप मधून आपल्या आपल्या जाऊ. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट आपल्याला शोधायचे. माल गेला म्हणून माल मालाचा एक अकाउंट येणार आणि कॅश एक येणार. मग दोन अकाउंट आपल्याकडे येत आहे, कॅश आणि गुड्स, सेल्स गुड्स. बघ दोन्ही अकाउंट आले, दोन्ही रिअल आहे, दोन्ही आपल्या ऍसेट आहे. शोधलेल्या दोन अकाउंट मधून त्याचं क्लासिफिकेशन करायचं तर क्लासिफिकेशन मध्ये दोन्ही रिअल प्रकारात येतील. इथं नॉमिनल झालंय ते चुकलंय. रिअलचा नियम सांगतो, जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. आपण एकच नियम बघणार आहे असं आपलं ठरलंय म्हटल्यानंतर. आणि या दोन्ही रिअल असल्यामुळे एक येणार आणि एक जाणार आहे. माल विकला, त्या विकलेल्या याच्यामध्ये माल आपल्याकडून जातो आणि कॅश आपल्याकडे येते, म्हणून कॅशला डेबिट आणि मालाला येणार आहे क्रेडिट. मालाला काय येणार आहे? क्रेडिट येणार आहे. ठीक आहे, डेबिट क्रेडिट निघाले. आता एंट्री करू. पर्टिक्युलर्स मध्ये लिहू कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट 4000. कॅश अकाउंट डेबिट 4000 टू सोल्ड गुड्स अकाउंट 4000. टू सोल्ड गुड्स अकाउंट 4000. बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. ठीक आहे, झाली एंट्री. पुढच्या एंट्री कडे जाऊ आपण. 2 सप्टेंबर. पेड फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ₹5000. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजे घरगुती खर्च. मी तुम्हाला सांगितलं घरगुती खर्च पेड केले तर त्याला ड्रॉइंग अकाउंट हे एक अकाउंट आपल्याकडे येणार आहे. बरोबर, दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून दोन अकाउंट आपल्याला शोधायचे. तर साहजिक आहे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस हे नाव येणार नाही. बरेच जण हाऊस होल्ड एक्सपेन्सेस घेतात. तिथं ड्रॉइंग अकाउंट आपल्याकडे एक येणार कॅश, कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅश, आणि दुसरं येणार आहे ड्रॉइंग अकाउंट हाऊस होल्ड. घरगुती खर्च म्हटलं काय पण, डॉक्टरची फी पेड केली, पिकनिकचा खर्च पेड केला, पर्सनल यूज साठी कॅश नेली, पर्सनल यूज साठी गुड्स नेला, का ड्रॉइंग अकाउंट नेला, काही जाऊ. बरोबर, त्यामुळे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस हा येणार नाही, तिथे ड्रॉइंग अकाउंट येईल हे लक्षात ठेव. तो पर्सनल खर्च आहे, त्या प्रोप्रायटरचा पर्सनल खर्च आहे, म्हणून ड्रॉइंग अकाउंट. मग आता आपण जाऊ क्लासिफिकेशन कडे. क्लासिफिकेशन कडू कॅश ही आपली ऍसेट आहे म्हणून त्याला रिअल दिलं. ड्रॉइंग हे त्या प्रोप्रायटरशी संबंधित अकाउंट आहे म्हणून पर्सनल अकाउंट. बरोबर, आपलं ठरलंय की कॅश रिअलचा फक्त नियम लावायचा आणि डेबिट क्रेडिट ठरवायचं. मग बघा तिसऱ्या स्टेप मध्ये डेबिट क्रेडिट ठरवण्यासाठी रिअलचा नियम सांगतो, काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या. या ठिकाणी कॅश आपल्याकडून जाते म्हणून कॅशला आपण क्रेडिट देतो. कॅशला क्रेडिट
आणि ड्रॉइंग पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो, कोणाकडून काही घ्यायचे, डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे, क्रेडिट द्या, बरोबर. आता इथे आपल्याला घ्यायचे जरी नसले तरी त्याचं घेणं देणं कमी होतंय आपलं, म्हणून त्याला डेबिट दिलं जातं. मग ड्रॉइंगला डेबिट आणि कॅशला क्रेडिट, असे आपल्याला डेबिट आणि क्रेडिट आपलं आलेलं आहे. मग आपण पर्टिक्युलर्स मध्ये जाऊ आणि तिथं आपण ते लिहून टाकू. पहिले आपल्याला लिहायचे ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 5,000, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000, टू कॅश अकाउंट 5,000. बीइंग कॅश पेड फॉर पर्सनल एक्सपेन्सेस, हे बघा इथं मी याच्यामध्ये आपण म्हटलं, किंवा मग कॅश पेड फॉर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. तुम्हाला हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस हा लक्षात येत नसेल तर तुम्ही पर्सनल एक्सपेन्सेस तिथं मानता, बरं. पर्सनल एक्सपेन्सेस कधी पण घरगुती खर्च झाला का ड्रॉइंग अकाउंटला नेहमी डेबिट जायचं, कधी पण. ठीक आहे, झाली आपली एंट्री, तुम्ही पण लिहिली असेल असं गृहित धरतो आणि पुढच्या एंट्रीकडे जातो. 1 ऑक्टोबरची एंट्री आहे, सोल गुड्स टू विनायक रुपीज 12,000. विनायकला 12,000 माल आपण विकलाय. पुन्हा आपल्याला त्या 3 स्टेप मधून जायचंय. दिलेल्या ट्रान्झॅक्शन मधून 2 अकाउंट शोधायचे, माल विकला म्हणून गुड्स अकाउंट एक येणार आणि विनायक एक अकाउंट येणार. मग एक विनायक, पहिलं येणार विनायक आणि दुसरं गुड्स अकाउंट, सेल्स सोल्ड गुड्स, बरं. विनायक हे पर्सनल आहे, पुढची स्टेप आहे क्लासिफिकेशन करणं. मग क्लासिफिकेशन करू, विनायक पर्सनल मध्ये जाईल आणि सोल्ड गुड्स ही आपली काय आहे, ॲसेट आहे, म्हणून ती ॲसेट रिअल मध्ये येईल. झालं, मग आपण नियम लावणार. नियम लावताना पर्सनलचा नियम पहिला आला लावतोय आपण, कोणाकडून काय घ्यायचं डेबिट द्या, कोणाला काही द्यायचे क्रेडिट द्या. आपण माल विकतोय विनायकला, विनायकला जेव्हा माल विकतो तेव्हा विनायकडून पैसे आपल्याला घेणं आहे. मग कोणाकडून काही घ्यायचं आहे तर डेबिट द्या, हा पर्सनल अकाउंटचा नियम सांगतो. त्यानुसार विनायकला आपल्याला डेबिट द्यावं लागेल. आणि सेल्स गुड्स मध्ये माल आपल्याकडून जातो, जे येतं त्याला डेबिट, जे जातं त्याला क्रेडिट. त्या नियमानुसार जे जातं त्याला क्रेडिट, म्हणून माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट आपण इथं देतो. ठीक आहे, आता एंट्रीकडे जाऊ. दोन्ही डेबिट आणि क्रेडिट आपले निघालेले आहेत. मग डेबिट आहे विनायकला म्हणून विनायक अकाउंट डेबिट 12,000, विनायक अकाउंट डेबिट 12,000 टू सोल्ड गुड्स, टू सोल्ड गुड्स अकाउंट 12,000, टू सोल्ड गुड्स अकाउंट बीइंग क्रेडिट सेल्स. इथं उधारीवर विक्री होते म्हणून बीइंग क्रेडिट सेल्स थोडक्यामध्ये आपण इथं लिहितोय नॅरेशन, बीइंग क्रेडिट सेल्स. झाली, ही पण एंट्री आपली पूर्ण झालेली आहे. पुढची एंट्री आहे 2 ऑक्टोबर, पेड सॅलरी रुपीज 10,000. 10,000 रुपये सॅलरी पेड केली. आता पुन्हा 2-3 स्टेप आपल्या ट्रान्झॅक्शन मध्ये 2 अकाउंट सॅलरी पेड केली. कशात पेड केली? कॅश मध्ये. म्हणून पहिलं अकाउंट येईल कॅश अकाउंट. आणि काय पेड केलं? सॅलरी. सॅलरी आपला खर्च आहे म्हणून सॅलरीच एक अकाउंट आपल्याकडे, सॅलरी अकाउंट. आता या ठिकाणी दुसरी स्टेप आहे क्लासिफिकेशन करायचं. कॅश ही आपली काय आहे? ऍसेट आहे. म्हणून ऍसेटचं अकाउंट असतं रिअल अकाउंट, म्हणून त्याच्या पुढे रिअल लिहितोय. आणि सॅलरी असतं नॉमिनल खर्च येतो अकाउंट नॉमिनल. आता रिअल अकाउंटच्या नियमानुसार आपल्याला कॅशला डेबिट का क्रेडिट ते आपल्याला ठरवायचंय. काही आलं डेबिट द्या, काही गेलं क्रेडिट द्या, हा आपला रिअलचा अकाउंट. सॅलरी क्रेडिट, सॅलरी पेड होते म्हणून आपल्याकडून कॅश इथं जाते आहे. कॅश जाते म्हणून कॅशला काय असणार आहे? क्रेडिट. क्रेडिट म्हणून कॅशच्या पुढे मी क्रेडिट लिहितोय. आणि सॅलरी नॉमिनल, नॉमिनल अकाउंट सांगतो का खर्च झाला तर डेबिट द्या. सॅलरी हा आपला खर्च आहे आणि खर्च झाला या ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणून सॅलरीला आपण देणार डेबिट. अशा पद्धतीने डेबिट आणि क्रेडिट आपल्या इथं निघालेला आहे. आपण आता एंट्री करू. एंट्री मध्ये डेबिट केलेला आहे सॅलरीला म्हणून प्ल्या इथं सॅलरी अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट 10,000, कॅश अकाउंट 10,000, कॅश अकाउंट 10,000, बीइंग सॅलरी पेड, बीइंग कॅश पेड फॉर सॅलरी किंवा सॅलरी पेड
तुम्ही काही पण नॅरेशन मध्ये असं काही ठरलेलं नाहीये काय लिहाव. थोडक्यात त्या ट्रान्झॅक्शनची समरी तुम्हाला लिहायची आहे. अशा पद्धतीने आपल्या ह्या प्रॉब्लेम मध्ये सर्व एंट्रीज पूर्ण झालेल्या आहेत. संपलेला आहे बरोबर. संपल्यामध्ये थोडासा वेळ बाकी आहे. त्या वेळामध्ये आपल्याला अजून आपली क्लास संपलेली नाहीये, त्यामुळे कुणी बाहेर पडू नका. गरज असेल तरच ऑन ठेवायचा माईक, ज्यावेळेस बोलायचं तेव्हा कंटिन्यू चालू ठेवू नका. येतोय ना आवाज आता? हा ठीक आहे. बघ आता आपण जातोय पुढे. आपल्या एंट्री पूर्ण झाल्या. एंट्री पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढची जी स्टेप्स आहे ह्याच, कारण की याच्यानंतर एंट्री जरी झाल्या जर्नल एंट्री तरी हा प्रॉब्लेम आपल्याला टॅली मध्ये टाकायचा असतो. हा प्रॉब्लेम आपल्याला कुठे टाकायचा? टॅली मध्ये. टॅली एंट्री ग्रुप सिलेक्शन. मग टॅली मध्ये टाकण्यासाठी मी पहिल्या एंट्रीकडे जातोय. आपल्या ह्या दोन एंट्री तुमच्या समोर आहेत, त्या केलेल्या आहेत. आपण केल्या म्हणून डायरेक्टली करून तिथं दाखवलंय. आपण पहिली एंट्री आपली कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट, बरोबर. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट ही पहिली एंट्री आहे. आता ही एंट्री मला जर टॅली मध्ये करायची झाली तर मी तुम्हाला सांगितलं की टॅली मध्ये आपल्याला हे दोन अकाउंट म्हणजे एक कॅश अकाउंट आणि दुसरं कॅपिटल अकाउंट हे तयार करून घ्यावे लागतात. कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट तयार करून घ्यावे लागतात. मग आता हे अकाउंट आपल्याला तयार करायचं म्हटलं का आला प्रश्न काय, त्याला ग्रुप द्यायला लागेल. आपण ग्रुप सिलेक्शन शिकलो. आपले टोटल 28 ग्रुप आपण बघितले, 15 प्रायमरी 13 सेकंडरी ग्रुप आपण बघितलेले. त्यापैकी आपल्याला ग्रुप म्हणजे पहिले एंट्री करण्यापूर्वी टॅलीमध्ये एंट्री करण्यापूर्वी त्याला ग्रुपिंग करावं लागेल. म्हणजे कॅशला कोणता ग्रुप येईल हे आपल्याला सांगावं लागेल इथं, बरोबर ना. सांगू शकता कोण सांगतं कॅशला कोणता ग्रुप येईल? मी आम्हाला इथे लिहायचं आहे. आता कॅशच्या समोर ग्रुप लिहायचा आहे कारण की कॅश इन हँड. कॅश इन हँड बघा. मग मी इथे लिहितो, तुम्ही सांगितलं कॅश इन हँड हा ग्रुप मी इथे लिहिणार आहे. कॅशच्या पुढे मी लिहिलं कॅश इन हँड आणि कॅपिटल. कॅपिटलचा कोण सांगतो कॅपिटल अकाउंटला कोणता ग्रुप? कॅपिटल 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 अकाउंट कॅपिटल नावानेच ग्रुप आहे कॅपिटल अकाउंट, बरोबर. अशा पद्धतीने अकाउंटला आपण इथं ग्रुपिंग केलंय. हे ग्रुपिंग झालं का मग आपण त्याची टॅली मध्ये एंट्री करू शकतो. लक्षात ठेवा आपण सगळ्यात महत्वाचा भाग, ज्या वेळेस आपण टॅली ओपन करतो नवीन कंपनी, आपल्याला एक कंपनी तयार करावी लागेल. इथे ओम प्रकाश गुप्ता गांधी पेठ नगर नागपूर या नावाने आपल्याला कंपनी इथं तयार करावी लागणार आहे. आपण पुढच्या म्हणजे पुढच्या बॅच मध्ये आपण कंपनी क्रिएशन पुन्हा एकदा बघू आणि अकाउंट क्रिएशन बघू. आणि अकाउंट क्रिएशन झाल्यानंतर जर्नल एंट्री कशा करायच्या ते बघणार आहोत. जरी आपण उद्या बघणार आहे तुम्हाला प्रॅक्टिकल करायला मिळणार नाहीये, पण आपण पुन्हा आपलं प्रॅक्टिकल सुरू झालं का घेणार आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही. पण आज आपल्याला हा प्रॉब्लेमचं आउटपुट काय येतं? आता जर्नल सोडवलं आणि थांबून घेतलं असं नाही. आता आपल्याला आउटपुट पण काढायचं, लगेच आपल्याला आउटपुट मिळणार आहे टॅलीमध्ये. तसं तुम्ही मॅन्युअली अकाउंटिंग करताना तुम्हाला ताबडतोब आउटपुट मिळतंय का? नाही मिळणार, लक्षात घे. झाले हे दोन अकाउंट आपण क्लासिफाय केले. पण हे सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही नवीन कंपनी तयार करतात त्यावेळेस कॅश अकाउंट ऑलरेडी टॅली तयार करतं, त्यामुळे आपण तयार करण्याची गरज नाही. आपण इथं जरी कॅश इन हँड हा ग्रुप दिला आहे, पण आपल्या माहितीसाठी दिला, तिथं तयार करण्याची गरज नाही. कॅश आणि कॅपिटल असे दोन कॅश आणि
प्रॉफिट अँड लॉस हे असे आपोआप तयार करत असत. बरं, जाऊ आता पुढच्या एंट्री कडे. दुसरी एंट्री आपली तिथे 2 एप्रिल ची परचेस गुड्स फ्रॉम क्रेडिट फ्रॉम मेसेस पुणे स्टोअर्स मधून 2 अकाउंट आपल्याकडे येत आहे. परचेस गुड्स अकाउंट डेबिट टू पुणे स्टोअर्स असे 2 अकाउंट आहे. एंट्री करण्यासाठी हे 2 अकाउंट आपल्याला टॅली मध्ये तयार करावे लागतील. पहिल्या अकाउंटला परचेस अकाउंट त्याला काय ग्रुप देणार काय ग्रुप येणार पुन्हा स्टोअरला काय येणार सेंड्री क्रेडिटर. हा सेंड्री क्रेडिटर सेंड्री क्रेडिटर बघा डेटर्स आणि क्रेडिटर यात तुम्हाला मी पहिले तेव्हाही सांगितलं होतं की डेटर्स आणि क्रेडिटर आपल्या टॅली मध्ये खूप महत्वाचे आहे. कारण की त्यांच्याशिवाय कामच चालणार नाही. मग डेटर कोणाला म्हणायचं तर ज्याच्या ज्याला माल विकतो तो डेटर्स. डेटर म्हणजे घेणेकरी. त्याच्याकडून पैसे घ्यायचे असतात. ज्याच्याकडून परचेस करतो त्याच्याकडून घ्यायचे असतात का नाही त्याला द्यायचे असतात. तो देणार देणेकरी असतो. म्हणून इथं पुणे स्टोअर्सला आपल्याला पैसे द्यायचे म्हणून आपला क्रेडिटर आहे म्हणून त्याला सेंड्री क्रेडिटर हा ग्रुप इथं आपल्याला दिला जाणार. मॅक्झिमम मुलांचं कन्फ्युजन इथंच होतं डेटर्स आणि क्रेडिटर्स मध्येच होतं आणि मग आपल्या फिगर चुकतात. आपला प्रॉब्लेम टॅली होत नाही. आपल्या प्रॉपर फिगर येत नाही. बरं, तुम्ही जर वर्कबुक मध्ये बघितलं तर वर्कबुकच्या खाली शेवटी तुम्हाला फिगर पण दिलेला आहे का. हा प्रॉब्लेम टॅली मध्ये टाकल्यानंतर कॅपिटलची पोझिशन काय असेल, कॅशची पोझिशन काय असेल, गुड्स परचेस गुड परचेस किती असेल, सेल्स किती असेल हे आपल्याला तिथं सांगितलेलं आहे आणि ते तुमचं मॅच झालं पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही टॅलीमध्ये टाकाल तर त्या पद्धतीने आलं पाहिजे. बरोबर, म्हणजे उत्तर पण तुम्हाला दिलंय, उत्तर दिलंय पण तुम्हाला सोल्युशन तर तुम्हाला करायचंय. ठीक आहे, डायरेक्ट उत्तर लिहून उपयोग नाही. झाले दोन्ही एंट्रीला आपण ग्रुपिंग केलेलं आहे. पुढच्या एंट्र्यांकडे जाऊ आपण. पुढच्या एक मेची एंट्री परचेस मशिनरी फॉर कॅश, ती एंट्री झालेली मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी 2 एंट्री झालेली आहे. मग मशिनरी, मशिनरीला काय ग्रुप देणार मग तुम्ही? फिक्स असेट. मशिनरीला काय देणार? फिक्स असेट. फिक्स असेट बरोबर. एक नियम इथे लक्षात ठेवायचा, एकदा एक अकाउंट जर तयार केलं टॅली मध्ये तर ते दवत परत नव्याने तयार होत नाही. तो सांगेल डुप्लिकेट एंट्री. आता कॅश अकाउंट पहिल्याच एंट्री मध्ये आपलं तयार झालेलं आहे. ऑलरेडी तसं पाहायला गेलं तर ते तयारच असतं. ते पहिल्या एंट्री तयार झाले म्हणून पुन्हा नव्याने आपल्याला इथं ग्रुप देण्याची गरज नाही. एकदा ग्रुप दिला एंट्री मध्ये एका प्रॉब्लेम मध्ये एका अकाउंटला एकदाच ग्रुपिंग करायचे तुम्हाला. बरं, नव्याने परत ग्रुप द्यायचा नाही. मग म्हणून मी इथं डॅश देतोय. कॅश अकाउंट ऑलरेडी येऊन गेलंय माझ्याकडे म्हणून मी त्याला ग्रुपिंग करत नाही. इथं डॅश दिला याचा अर्थ अगोदर आलेलाय असा होतो. मग तुम्ही परत नव्याने तयार करण्याचा प्रयत्न करणार नाही. आता कधी कधी काय होतं तुम्ही म्हणाल घेत नाही. बरं, घेत नाही कॅश अकाउंटचं स्पेलिंगच तुम्ही चुकवलं तर तो घेऊन टाकेल ना. कॅश अकाउंटचं स्पेलिंग चुकवलं तर तो घेऊन टाकेल. म्हणजे जे अकाउंट तुम्ही दुसऱ्यांदा तयार करताय टॅली मध्ये ते का तयार करताना थोडं नावात बदल झाला, स्पेलिंग मध्ये थोडा याचा ईचा ए जर झाला तर घेऊन टाकतो. त्याला काय समजतो, तो कॉम्प्युटर आहे का. त्याला तो काय चेक करेल कॅशला कॅश मॅच होतोय का नाही होते घेऊन टाकलं. कॅशला कॅश मॅच झालं का तो म्हणेल नाही हे ऑलरेडी आहे तयार करायची गरज. इथं आपण ग्रुपिंग करताना एकदा एखाद्या अकाउंटला ग्रुपिंग केलंय उदाहरणार्थ आता मशिनरीला केलं परत मशिनरी जर आली तर आपण ग्रुपिंग करणार नाही त्याच्यापुढे डॅश मारणार. ठीक आहे, जाऊ पुढे. आता सोल गुड्स फॉर कॅश मध्ये कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट असे आलेले. पुन्हा कॅश आलेलं आहे म्हणून कॅशला मी ग्रुपिंग करत नाहीये त्याला पुन्हा डॅश देतोय. सोल्ड गुड्स, सोल्ड गुड्स मध्ये सोल्ड गुड्स सेल्स अकाउंट नाही आलेलं. सेल्स अकाउंट आलंय का नाही आलंय म्हणून देतोय. कोणता ग्रुप होणार याला? सेल्स सेल्स अकाउंट. सेल्सला सेल्स अकाउंट हेच हाच ग्रुप असतो. बघा या 2 एंट्र्या जसजशा एंट्र्या पुढे जातील आपल्या तस तसे ग्रुपिंग करण्याचं प्रमाण कमी होत जाईल. काही एंट्री मध्ये असं होईल दोन्ही अकाउंट असे असतील की वरती आलेले त्याला ग्रुप द्यायचा नाही, नव्याने ग्रुप द्यायचा नाही. बघ पुढे जाऊ.
रामन अकाउंट डेबिट टू सोल्ड गुड्स, याच्यामध्ये रामन काय आलेलं नाहीये पण सोल्ड गुड्स आपल्याकडे आलेलं आहे. मग रामनला कोणता ग्रुप द्याल सांगा बरं. सन्ड्री डेटर. सन्ड्री माल विकतो आपला डेटर. सोल्ड गुड्स ऑन टू क्रेडिट आहे का ना. पहिलं परचेस होतं म्हणून त्या पहिल्या ट्रान्झॅक्शन जिथं परचेस होतं त्या पार्टीला आपण क्रेडिटर दिलं, पण ज्या सेलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये त्या पार्टीला डेटर्स आपल्याला द्यायचे म्हणून सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स आपण देतोय आणि सोल्ड गुड्स आपल्याकडे ऑलरेडी आलेला आहे म्हणून मी त्याला नव्याने ग्रुपिंग देणार नाही, त्याला डॅश देत. ठीक आहे. पुढची एंट्री परचेस गुडची आहे. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश. आता या ठिकाणी परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट हे दोन्ही आपले वरती येऊन गेले, दोन्ही आले म्हणून आपण मी परत नव्याने त्याला ग्रुपिंग करणार नाही. ठीक आहे. नव्याने ग्रुपिंग इथं केलेलं नाही. पुढच्या एंट्रीकडे जातोय. रिसिव्ड फ्रॉम रामन 1000. इथं कॅश आणि रामन हे दोन अकाउंट आले आहे. कॅश अकाउंटला डेबिट आहे, रामनला क्रेडिट आहे. मग दोन्ही अकाउंट आलेले आहे ऑलरेडी वरती. रामन आलेले आहे, कॅश पण आलेले, दोन्ही आलेले असल्यामुळे या दोन्ही या ठिकाणी दोन्हीलाही मी ग्रुपिंग करत नाहीये. ठीक आहे. पुढची एंट्री आहे म्युन्सिपल टॅक्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. या ठिकाणी म्युन्सिपल टॅक्स आलेला नाहीये आपल्याकडे. म्युन्सिपल टॅक्स काय आपला खर्च आणि खर्चाला कोणता ग्रुप देतो आपण. इनडायरेक्ट एक्सपेन्स. इनडायरेक्ट एक्सपेन्स दोन ग्रुप आहे त्याला, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट. त्यापेक्षा हा इनडायरेक्ट म्हणजे कोण उत्पादनाशी संबंधित नसणारा खर्च. इनडायरेक्ट एक्सपेन्स ग्रुप दिला. कॅश अकाउंट ऑलरेडी आलंय म्हणून कॅश देत नाही, डॅश दिला त्याच्या पुढे. त्यानंतर आहे पुढची एंट्री बघू. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट. या ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट हे नव्याने अकाउंट आलंय. ऍडव्हर्टाइजमेंट आपला खर्च आणि खर्चाला कोणता ग्रुप आहे सांगा बरं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे दोनच ग्रुप आहे. त्यापैकी आपण हा खर्च इनडायरेक्ट मध्ये येतो आणि कॅश ऑलरेडी आलेलं याच्या अगोदर म्हणून त्याला मी डॅश दिला. पुढची एंट्री आहे सोल्ड गुडची. त्याच्यात कॅश आणि सोल्ड गुड्स हे दोन अकाउंट आले. दोन्ही अकाउंट याच्या अगोदर येऊन गेले म्हणून दोन्ही अकाउंटला मी डॅश दिले. कोणताही ग्रुपिंग त्याच्या पुढे करत नाहीये. ठीक आहे. जाऊ पुढच्या ट्रान्झॅक्शन कडे. पुढच्या ट्रान्झॅक्शन मध्ये सोल्ड गुड्स टू विनायक. विनायक आणि सोल्ड गुड्स असे दोन अकाउंट आले. यापैकी विनायक आपल्याकडे याच्या अगोदर आलेलं नाही तर सांगा काय ग्रुप द्यायचा याला. माल ज्याला विकतो ती पार्टी आपला डेटर्स असते म्हणून विनायकला डेटर्स आपण ग्रुप देणार. सन्ड्री डेटर्स आणि सोल्ड गुड्स ऑलरेडी आलेला आहे अकाउंट याच्या अगोदर म्हणून त्याला आपण डॅश देतोय. सोल्ड गुड्सला काय देतोय डॅश, कारण की ऑलरेडी तयार केलं आपण. तयार केलं असंच म्हणावं लागेल आपल्याला. पेड टू पुणे स्टोअर्स यामध्ये दोन जे अकाउंट आलेले आहेत ते दोन्ही अकाउंट याच्या अगोदर आलेले आहेत. स्टोअर्स पण आले आणि कॅश पण आलेला आहे म्हणून दोन्ही पण नव्याने बुकिंग करत नाहीयेत. दोन्हींना पण मी डॅश दिला. इथं पुढे पेड इन्शुरन्स प्रीमियम 2500. याच्यामध्ये इन्शुरन्स प्रीमियमला डेबिट आहे, कॅशला क्रेडिट आहे. इन्शुरन्स प्रीमियम याच्या अगोदर आलेलं नाहीये म्हणून मी त्याला ग्रुप द्यायचा आहे. मला कोणता ग्रुप द्याल इन्शुरन्स प्रीमियमला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि कॅश ऑलरेडी आलेलं आहे म्हणून कॅशला आपण ग्रुप देत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश, कॅश टू सेल्स असं आपली एंट्री आहे. कॅश आणि सेल्स हे दोन्ही अकाउंट याच्या अगोदर आले म्हणून आपण त्यालाही कोणतंही ग्रुपिंग करत नाही या एंट्रीमध्ये. पुढे जाऊ. पुढच्या एंट्रीज आहेत पेड हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, ड्रॉइंग अकाउंट आणि कॅश अकाउंट. हे दोन अकाउंट आले. याच्यातलं कॅश ऑलरेडी आलेलं, ड्रॉइंग आलेलं नाहीये. फर्स्ट टाइम आहे ड्रॉइंग. मग ड्रॉइंगला कोणता ग्रुप द्याल सांगा. कॅपिटल अकाउंट. जरी खर्च असला, हाऊस होल्ड एक्सपेन्सेस जरी हा खर्च आहे पण तो खर्च त्या बिझनेसचा नाही, तो प्रोप्रायटरचा पर्सनल खर्च आहे. पर्सनल खर्च म्हटलं काय, त्याला कॅपिटल ग्रुप देऊन टाकायचं. मग ड्रॉइंग अकाउंट नाव द्यायचं आणि त्याला कॅपिटल ग्रुप देऊन टाकायचं.
म्हणून ड्रॉइंगला काय ग्रुप येईल कॅपिटल. कॅपिटल हा ग्रुप दोनच अकाउंटला येतो, एक ड्रॉइंगला आणि एक कॅपिटलला, लक्षात ठेवा. परचेस ग्रुप फक्त दोनच अकाउंटला येतो, परचेस आणि परचेस रिटर्नला. सेल्स हा ग्रुप दोनच अकाउंटला येतो, तो सेल्स आणि सेल्स रिटर्नला. ठीक आहे, कॅश ऑलरेडी आले म्हणून कॅश नव्याने ग्रुपिंग करत नाहीये. पुढचा सोल्ड गुड्स टू विनायक, याच्यामध्ये दोन्ही अकाउंट याच्या अगोदर आलेले आहे. विनायक पण आलेला आहे, विनायकला आपण दुसऱ्यांदी माल विकतोय या महिन्यामध्ये, या ट्रान्झे प्रॉब्लेम मध्ये. त्यामुळे विनायक ऑलरेडी एकदा आलेला आहे, आलेला असल्यामुळे तयार आहे टॅली मध्ये, त्यामुळे तयार करण्याची गरज नाही. आणि सोल्ड गुड्स पण आलेला आहे म्हणून सोल्ड गुड्स पण आपल्याला तयार करण्याची गरज नाही. त्याच्या पुढे पण मी डॅश देतो आहे, त्याचं ग्रुपिंग करत नाहीये. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे पेड सॅलरी, सॅलरी मध्ये सॅलरी आणि कॅश हे दोन अकाउंट आपल्याकडे आलेले आहे. सॅलरी आपल्याला फर्स्ट टाइम आहे म्हणून सॅलरीला आपल्याला ग्रुपिंग करायचं. काय ग्रुप द्यायचं सॅलरीला? इनडायरेक्ट, तो खर्च आहे आपला असल्यामुळे त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅश ऑलरेडी अकाउंट तयार आहे म्हणून कॅशला आपल्याला ग्रुप द्यायचा नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ह्या प्रॉब्लेमचं ग्रुप सिलेक्शन पण आपण केलेलं आहे. ग्रुप सिलेक्शन केलंय, आता उद्या आपण मग जे काही ग्रुप सिलेक्शन केले त्या अकाउंट क्रिएशन करू, कंपनी क्रिएशन शिकू पुन्हा एकदा. एकदा तर शिकवलंय पण परत नव्याने परत सांगतो मी तुम्हाला कंपनी क्रिएशन कसं करायचं, त्याच्यात ग्रुप अकाउंट्स कसे तयार करायचे ते उद्या आपण शिकणार आहोत. उद्या म्हणण्यापेक्षा उद्या आपण सुट्टी घेतोय, उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि नॅशनल हॉलिडे आहे, त्यामुळे आपल्याला उद्या सुट्टी राहील. आणि सुट्टी असल्यानंतर आपल्याला हजेरी पण तुम्हाला लावायची नाही, हे लक्षात घ्या. बरं, हजेरी पण तुम्ही लावायची नाहीये. आपण 15 तारखेला आपली बॅच होईल परवा, त्यावेळेस आपण या कंपनी क्रिएशन, अकाउंट कसे तयार करायची टॅलीमध्ये आणि एंट्रीज कशा करायच्या, आणि एंट्री झाल्यानंतर टॅलीमध्ये काय पोझिशन येईल तर तुम्हाला दिलेली बघा. परचेस किती आहे 65,000, सेल्स किती आहे 95,000, ग्रॉस प्रॉफिट किती येणार आहे 30,500, नेट प्रॉफिट किती येणार आहे 13,000, बँकेत किती पैसे राहणार आहे 0, कॅश किती राहणार आहे तुमच्या हातात 56,500, डेटर्स किती आहे 46,500, क्रेडिटर किती राहणार आहे 15,000 आणि बॅलन्स शीटची टॅली टोटल किती येणार आहे 1,23,000. आता बरेच जण कॉमर्स फॅकल्टीचे असतात टॅलीला, यापैकी 70% विद्यार्थी कॉमर्सचे असतात. आता मी एवढा पूर्ण डीप मध्ये तो प्रॉब्लेम तुम्हाला समजून सांगितला. एक जर्नलचा प्रॉब्लेमला आपल्याला दोन बॅच लागले, तर कॉमर्सचे विद्यार्थी असेल त्यांनी साहजिक बोर झाले असतील, पण आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टीने विचार करायचा. जो नॉन कॉमर्स आहे त्याला पण समजावं, हा याच्या मागचा उद्देश आहे. बरोबर, आणि लक्षात घ्या, जरी तुम्हाला जर्नल माहीत असेल पण आता आपण नव्याने जर्नल शिकतो, आपण टॅली मध्ये टाकण्याचं जर्नल शिकतो, हे लक्षात घ्या. थोडा बदल होतो इथं. काय बदल झालाय? ज्या ठिकाणी आपण गुड्स म्हणत होतो, गुड्सला डेबिट, गुड्सला क्रेडिट, तिथं आपण सेल्स गुड्स, परचेस गुड्स हे शब्द आपण इथं वापरतोय. प्लस तो प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्हाला कोणतंही आउटपुट मिळत नव्हतं, हे आउटपुट आपल्याला इथं मिळणार आहे प्रॉब्लेम झाल्यानंतर, कारण तो प्रॉब्लेम तुम्ही टॅलीत टाकणार. टॅलीत टाकला का तो तुम्हाला आउटपुट देईल, आणि टॅलीत तुम्ही टाकल्यानंतर हे मॅच करायचं. ज्याचं हे मॅच होईल त्याचा प्रॉब्लेम बरोबर आला, नाही आला बरोबर का मग शोधायचं. शोधणं पण सोपं आहे बघा. परचेस समजा, परचेसची रक्कम चुकली का लक्षात घ्यायचं, परचेसच्या किती एंट्री आहे तेवढ्या चेक करायच्या, कारण परचेसची अमाऊंट चुकली ना, मग परचेसची हे करायची. सेलची चुकली तर सेलच्या एंट्री चेक करायच्या. ग्रॉस प्रॉफिट चुकला तर डायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे यापैकी आपला एखादा डायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट झाला असं याचा अर्थ होऊन जातो. बरं, नेट प्रॉफिट चुकणार नाही. जरी डायरेक्ट इनडायरेक्ट चुकलं एखाद्या अकाउंटला, डायरेक्ट एक्सपेन्सेसला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झालं, त्याने फरक पडणार नाही, लक्षात घ्या. नेट प्रॉफिट कोणताही फरक पडणार नाही, फायनली नेट प्रॉफिट द्यावं. पण नेट प्रॉफिट जर चुकला तर मग आपण लक्षात येणार का एखादी खर्चाची एंट्री आपली चुकली, खर्चाची अमाऊंट चुकली. सेल बरोबर आहे, परचेस बरोबर आहे, खर्च चुकला, कोणता तरी खर्च टाकताना अमाऊंट आपली चुकली. बरोबर, कॅश जर फरक पडला, बँकेचा फरक पडला, तर एखादी बँकेची एंट्री कॅशला गेली किंवा कॅशची एंट्री बँकेला गेली,
असा त्याचा अर्थ समजायचा. म्हणजे थोडक्यामध्ये एक लक्षात घ्या, हे जे तुम्हाला थोडक्यात जो चार्ट दिला आहे, या चार्ट वरून तुम्ही तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतात की आपण कुठं चुकला असू शकू. बरं, आणि ते करूनही नाही सापडलं तर मग शेवटी तुम्ही टीचरला सांगू शकता का इथं आमचं चुकलं, द्या शोधून आज, मग तुमचं ते शोधून देते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला टॅली शिकायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप जायचंय. वर्कबुक तुम्हाला दिलेलं आहे, त्यासाठीच दिलंय की तुम्हाला पुढे लगेच त्याच्यामध्ये एंट्री करता येते. बरं, प्रॉब्लेम आणखी असा आहे की टॅली शिकल्यानंतर तुम्ही काय लगेच जॉबला पण जात नाही, कधीतरी 2 वर्षांनी 4 वर्षांनी जॉबला जातात आणि मग त्यावेळेस थोडस विसरलेलं असतं. तर वर्कबुकमुळे तुम्ही रिव्हिजन पण करू शकता आणि प्रॉपरली सिस्टमॅटिकली त्यात तुम्ही रेकॉर्ड केलेलं असणार हे लक्षात घ्या, त्यामुळे रिव्हिजन करणं सोपं जाणार. बऱ्याच काही जणांनी वर्कबुक घेतलेलं नसेल, त्यांनी घ्या आणि ते फॉलो करा. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबतोय, उद्या सुट्टी राहील. सुट्टी नंतर आपली बॅच 15 तारखेला होईल.